नेक्स्ट मॅच तिकडे काय? सागर जोशी मात्र इथे उपस्थित होत आहेत, त्यांच्या सोबत शैलेश कासुलडेकर मात्र उपस्थित होत आहेत. सागर जोशी एक चांगला कॉमेंटेटर आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला एक चांगलं कॉमेंटेटर ऐकायला भेटेल. नक्कीच ते जोडले जातील लगेचच आपल्या संगती. चला जाऊया मॅच कडे. आजच्या दिवसातला हा दुसरा क्वार्टर फायनल बघतायत तर त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. विक्रांत क्रिकेट चषक 2024 पर्व मात्र तिसऱ्यामध्ये या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी असेल. शरद इलेव्हन बंडा बॉईज विरुद्ध सल्तनत स्ट्रायकर. फुलाची सुरुवात कळीपासून होते, फुलाची सुरुवात कळीपासून होते, जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते, प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते आणि आपली सुरुवात आपल्या लाडक्या गणराया बाप्पानी होते. म्हणूनच आपण पहिल्यांदा गणरायाला नतमस्तक होऊया. वक्रतुंड महाकाव्य सूर्यकोटी समप्रभ निर्भिघ्नम कुरुमय देव सर्व कार्येषु सर्वदा. जाऊया मॅच कडे. आजच्या दिवसातली दुसरी क्वार्टर फायनल मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत असेल. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि जेवढे प्रेक्षक इथे मात्र मैदानामध्ये उपस्थित झालेत त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. घेऊन चलतो मॅचच्या दिशेने. मैदानामध्ये मॅच चालवे सल्तनत स्ट्रायकर विरुद्ध शरद इलेव्हन बंडा बॉईज. आणि आताच ज्यांचं आगमन होत आहे जे टेनिस क्रिकेटचे ऍडमिन म्हणजेच अनिसभाई हे उपस्थित होत आहेत. त्यांच्यासोबत बंड्याबाई संघाचे माजी कर्णधार आदित्य बिल्लारे देखील उपस्थित होत आहेत तर त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज शेखर. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज शेखर असेल परंतु आव्हान समोर असेल फलंदाजीसाठी आलाय तो साखलेन आणि शैलेश बापर्डेकर. हे दोन खेळाडू मात्र फलंदाजीसाठी आलेत आणि गोलंदाजीच्या मार्गावरनं असेल शेखर रांजाने. खास उल्हासनगरवरनं आज मात्र आपल्या संघासाठी या खेळण्यासाठी या मैदानामध्ये आलेत आणि एक चांगला गोलंदाज आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये मेडन षटक देखील टाकलं होतं. तो गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल परंतु समोर आव्हान असेल सकलेन या फलंदाजाचं ज्याने एक मॅन ऑफ द मॅच या सिरीज मध्ये घेतले. हा अनिस भाई या प्लीज व्यासपीठावरती या. हॅलो सागर भाई, आजच्या दिवसातली दुसरी क्वार्टर फायनल परंतु मॅच रंगतदार असेल, मॅच फॉर्म मध्ये असेल, मॅच हाय होल्टेज असेल दोन संघांमध्ये, काय म्हणशील या दोन संघांबद्दल? नक्कीच बंडा बॉईज क्रिकेट संघाविषयी सांगायचं तर शरद इलेव्हन बंडा बॉईज एक दादा संघ आहे परंतु यावेळेस मात्र शैलेश बापर्डेकर मधून चार वाजले आपल्या संघाला देखील तेवढंच मजबूत दावेदार. पहिला चेंडू होता, फुलटॉस होता, लोअर फुलटॉस होता, कव्हरच्या दिशेला तनुष शिंदे आहे
परंतु दोन धावा काही थांबवू शकणार नाहीये. बघा श्री गणेशा केलाय, मंगेश पहिल्या चेंडूवर शेखरचा सामना केलाय, सॅकलेन पहिल्या दिवसात चांगली फलंदाजी त्याच्याकडनं झाली होती. अगदी इलेव्हन स्टार संघाविरुद्ध खेळताना 26 धावा नोट आउट केल्या होत्या, मॅन ऑफ द मॅच देखील झाला होता तो सॅकलेन. आज मात्र जबाबदारी थोडीशी वाढवली आहे कर्णधारांनी, कारण आता मात्र सलामीला आलेला आहे तो सॅकलेन. आणि शेखर रांजणे आज मात्र परत आलेला आहे आपल्या संघामध्ये, पहिल्या दिवसासाठी अवेलेबल नव्हता. हा नक्कीच, पहिल्या दिवशी अवेलेबल नव्हता. नक्कीच अनिसभाई यांचा सन्मान केला जातोय, प्रेमाचं फुलगुच्छ मात्र देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. यावेळेस मात्र चांगला फटका, एक चांगला गॅप आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडूपर्यंत पोहोचणार का सागरभाई? परंतु चांगलं क्षेत्ररक्षण याच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते. परंतु दोन धावा येत आहेत, या दोन धावेने सागर स्कोरबोर्ड आलतोय 4 आकड्यापर्यंत. बघा टेनिस क्रिकेटचे ऍडमिन अनिसभाई शेख यांचा मात्र सन्मान केला गेला, प्रेमाचं फुलगुच्छ आणि शाल मात्र त्यांना दिली गेली. हे स्तर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे सागरभाई. नक्कीच, म्हणूनच आपण म्हणतो अतिथी देव भव. मात्र आता सामना शेखर रांजणेचा करायचा आहे. आपण पाहिलं तर सॅकलेन चांगल्या फॉर्म मध्ये आहे. यावेळेस मात्र यष्टीची काडा घेतली होती का काय, परंतु संधी गमावली, एक धाव एक चोरटी धाव. आणि आता मात्र स्ट्राईकवर आलाय शैलेश बापर्डेकर, खूप सारा अनुभव मंगेश त्याच्याकडे या मैदानात आहे, गेले 22 ते 23 वर्ष सातत्याने इथे क्रिकेट खेळतोय. तो शैलेश तसाच एव्हरग्रीन आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. हा एक चांगला फलंदाज आहे आणि एक अष्टपैलू खेळाडू, चांगलीच कामगिरी तो नेहमीच करत असतो आपल्या संघासाठी. आज मात्र शरद चांगला फटका अरुण त्या ठिकाणी आहे, थोडस अंबल्ड होत आहे मंगेश. दोन धावा नक्कीच येत आहेत, दोन धावेच्या साह्याने धाव संख्या होते ती 7 धावा. पहिले षटक चालू आहे शेखर रांजणेच, थोडीशी संधी निर्माण झाली होती परंतु क्षेत्ररक्षणात थोडीशी कमतरता आली. अजून हे षटक चालू आहे, मोठा फटका घाला नाही, कारण पॉवर प्लेचा फायदा घेण्यासाठी मंगेश सल्तनतचे खेळाडू जे फलंदाज आहेत ते कुठेतरी अजून कमी पडलेले. एखादा मोठा फटका आला, 10-11 धावा या षटकामध्ये आला शेखरच्या, तर मात्र हे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी चांगले षटक ठरू शकतं. हा नक्कीच, कारण परेश सुर्वे मात्र इथे उपस्थित होत आहेत, तर परेश सुर्वे यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. परंतु इथे मात्र काय घडतंय मैदानामध्ये, काय घडलंय? बॅटीची कडा घेतली, झालाय त्रिफळाची, तिथे मात्र होत आहे शैलेशच्या विकेटचा अंत अंत अंत. सात बघा फलंदाजीसाठी जातोय डावखुरा फलंदाज आतिक पटेल. आतिकने जे एक मॅच बंडाबावी संघासमोर एक चांगली धुव्वादार फटकेबाजी मात्र केली होती, परंतु तसं आता घडेल का या मैदानामध्ये? कारण पहिलं षटक संपलं, त्या धावा तप्पल आल्यात पॉवर प्ले षटकामध्ये सागरभाई 7. मुकद्दर संघाचा एक आक्रमक फलंदाज म्हणजे ज्याला ओळखला जाणारा अरफात मात्र इथे उपस्थित झालाय, तर अरफातचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. अल्ताबाई इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. अविनाश कदम देखील इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. समीर भाई देखील इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. नक्कीच मंगेश, जर पाहिलं पहिल्या षटकात शेखरच्या 7 धावा आल्या, चांगली गोलंदाजी केलेली आहे, अगदी प्रॅक्टिस मध्ये नसताना देखील तोच वेग आपण शेखरकडे पाहू शकतो. आता मात्र दुसरं षटक टाकतोय तनुज आहे, चा मोठा धावा येणं अजूनही गरजेचं. ज्या प्रकारे सॅकलेनने पहिल्या दिवशी फलंदाजी केली होती, यावेळेस त्या ठिकाणी कट केलेला आहे, त्या ठिकाणी थर्ड मॅनला सुंदर क्षेत्ररक्षण विशाल याचं, आणि विकेट जाते, मोठा विकेट मिळतोय आणि विकेटच्या रूपाने पतन होते, रनआउटच्या स्वरूपातली विकेट. हा नक्कीच सागरभाई, हा एक फलंदाज आक्रमक फलंदाज होता आतिक. आतिकच्या बॅटेतून मोठ्या धावा मात्र निश्चित तुम्हाला बघायला भेटल्या असत्या, परंतु इथे मुज्जू देखील उपस्थित झालाय, तर मुज्जूचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. आलमचं देखील सहर्ष स्वागत करतो आणि सोहेलचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. विक्रांत क्रिकेट चषक 2024 पर्व मात्र तिसऱ्यामध्ये. योगेश गावरे देखील इथे उपस्थित झालाय, तर योगेश गावरेचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो.
नक्कीच जर आपण पाहिलं तर मोठी विकेट आतिकच्या रूपाने मिळाली होती, रनआउटच्या स्वरूपातली विकेट होती, खूप महागडी विकेट ठरू शकते. कारण आतिक एक डावखुरा फलंदाजी, चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी अनेक वेळा केले, सेन्सेबल क्रिकेट खेळतो, सांभाळून फलंदाजी करतो. आता मात्र आपण पाहू शकता योगेश आलेले आहेत, त्यांच्यासोबत मथीन देखील आलेले आहेत, नॅनो त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे आता मात्र एक चांगली बॅटिंग तयार झालेली की काय बंड्या बॉईज मध्ये योगेश आल्यामुळे आणि मथीन थोडासा लेट आलाय, आपल्याला वेळेवर येणं नक्कीच मंगेश गरजेचं असतं. कारण सामना दुसरा सामना होता या ठिकाणी. हा पहिला सामना गोल्डन स्टार संघ मात्र एका हाती जिंकला होता, कारण फक्त धावा झाल्या होत्या 13 पाच षटकामध्ये. एक चांगली गोलंदाजी गोल्डन स्टारच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटली होती. मेडन षटक मात्र अक्षरने टाकलं होतं आणि 4 विकेट घेतले होते सागर भाई. नक्कीच गोल्डन स्टार साठी महत्वाची गोष्ट असणार आहे अक्षय परबच्या फॉर्म मध्ये परत येणं. कारण थोडासा फॉर्मशी झगडत होता, परंतु आज त्यांनी का तो माथेऱ्यांमध्ये किंग आहे हे सांगतोय, का माथेऱ्यांच्या बाहेर देखील मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये जाऊन खेळतोय हे आपल्याला अक्षय यावेळेस सांगतोय. आता मात्र केफ आहे त्या ठिकाणी, मोठे फटके मारू शकतो, ताकदी फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला केफ आपण पाहू शकता. परंतु तनुज एक चतुर चालाक गोलंदाज आहे, अगदी माथेऱ्यान क्रिकेटमध्ये कृष्णा सातपुतेचा सगळ्यात आवडता गोलंदाज जो आहे तो तनुज आहे. स्लोवर वन होता, मी आधीच सांगितलं चतुर चालाक आहे, स्लोवर वन होता. यष्टीरक्षण थोडस खराब यावेळेस आपण रोहित बिरामणे यांच्याकडनं पाहू शकतो, जे सहसा मंगेश आपण पाहत नाही. रोहित कडनं चुकी अनएक्सेप्टेड असते, परंतु आता ते देखील घडले. हा नक्कीच क्रिकेटमध्ये हेच पाहायला भेटतं. बघा चांगल्या खेळाडूकडनं देखील चुक्या घडतात, तिथे रोहितकडनं देखील चुकी घडल्या गेली. परंतु एक धाव येते, एक धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते 8 या आकड्यापर्यंत. स्कोरबोर्ड मात्र कुठेतरी हलता ठेवला पाहिजे सल्तनत स्ट्रायकरने, कारण समोर मोठा संघ आहे. आणि नक्कीच इथे व्यासपीठाच्या बाजूला सन्मान होतोय. यावेळेस मात्र तनुजचा चेंडू, यावेळेस मात्र अगदी लांब ठेवलेला चेंडू होता, गुडलेन स्पॉट वरून उसळी घेतला चेंडू, काही समजलं नाही. नक्कीच मंगेश सन्मान होतोय, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अविदादा ज्यांना आपण प्रेमाने भाऊजी म्हणतो, त्या अविदांचा सन्मान या ठिकाणी, अविनाश कदम यांचा सन्मान विक्रांत क्रिकेट संघाच्या मार्फत विक्रांत क्रिकेट स्पर्धेमध्ये होतोय. सन्मान मूर्ती आहे, त्यांचा संघ देखील या पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहे. यावेळेस चांगला चेंडू होता आणि यावेळेस मात्र तो बेल्स घेऊन गेला की काय, चेंडू नाही चेंडू निर्धाव आहे. एक चांगला चेंडू मात्र तनुष शिंदेच्या गोलंदाजीच्या मार्गातून आपल्याला दिसतो, एक चांगली गोलंदाजी. आतापर्यंत तरी सल्तनत स्ट्रायकरला थांबून ठेवण्याचं काम केलंय, कारण 4 चेंडू मध्ये धावा तब्बल खर्च केले त्या गोलंदाजाने. एक नक्कीच एकच धाव दिली आहे, म्हणजे मला वाटतं की काय विक्रांत आयोजकांनी काल येऊन खेळपट्टीचं स्वरूप बदललं का काय, अगदी बॉलिंग पिच केली अगदी वानखेडेवरनं गाबाला गेल्यासारखं वाटतंय मंगेश. यावेळेस चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेला, योगेशला संधी होती झेल पकडण्याची, परंतु चेंडू अगदी त्याच्या समोर डिप झालेला आहे. एक धाव येते एक धावेच्या साह्यान, 9 धावा धावपळवर लागतात. चांगली तनुजची देखील गोलंदाजी होताना पाहू शकते आणि कुठेतरी पकडून ठेवल्या का काय अगदी असं वाटतंय बंड्या बॉईज क्रिकेट संघाच्या गोलंदाजा. हा नक्कीच क्लायमेटच्या मुळे मला वाटतं खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते. बघा क्लायमेट मुळे देखील खेळपट्टी गोलंदाजांना साथ देऊ शकते. नक्कीच आपल्याला माहिती आहे की मळ वातावरण असतं त्यावेळेस ती गोलंदाजाला नक्कीच पोषक खेळपट्टी असते. यावेळेस मात्र प्लेड ऑन होतोय, अगदी बॅटीला लागून यष्ट्यांचा वेग घेतोय चेंडू आणि केफला देखील परतावं लागतंय. आणि आता मात्र मथीन फलंदाजीला येतो की सेफ फलंदाजीला येतो, कारण दोन चांगले फलंदाज अजूनही त्यांनी शेवटच्या षटकांसाठी राखीव ठेवलेला. सेफ मात्र आता आलेला आहे मंगेश फलंदाजीसाठी. हा सागर पण परंतु हे त्यांचे चारही गोलंदाज सागर चांगले आहेत, कारण तिसरा गोलंदाज कुमार शेट्टी असेल, चौथा गोलंदाज ओमकार असेल, म्हणजे चारही गोलंदाज चांगले. तर काल पाहिलं तर तुम्हाला 4 चेंडू मध्ये 6 धावा ओमकारने करून दिल्या नाही, अशी मात्र गोलंदाजी केली गेली ओमकारच्या माध्यमातून. परंतु आता सेफ मात्र फलंदाजीसाठी आला, सेफ अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये आहे, धावसंख्या तब्बल तिथेच थांबले, धावसंख्या पोहोचली ती 9 या आकड्यापर्यंत सागर. 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या आहे ती 9. पहिल्या मॅच मध्ये देखील गोलंदाजांनी एक चांगलं वर्चस्व ठेवलं गोल्डन स्टार संघाच्या, कारण फक्त पहिल्या मॅच मध्ये 13 धावा आल्या आणि मात्र त्या 14 धावा त्यांना गोल्डन स्टार संघाला करायच्या होत्या, परंतु 14 धावा देखील शेवटच्या षटकापर्यंत जावं लागलं. म्हणजे खेळपट्टी बघ काय खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते. नक्कीच माथेरानची खेळपट्टी आहे, विरुद्धात्मक क्रीडा संकुलाची कायमच गोलंदाजांसाठी पोषक असते मंगेश. परंतु आता गोलंदाजी मार्कवर कुमार आलाय, यावर्षी कुमार देखील भन्नाट फॉर्म मध्ये आहे. आपली फलंदाजी गोलंदाजी अगदी ऑलराऊंड परफॉर्मन्स मुळे अनेक वेळा आपल्या संघाला एखादी सामने जिंकवलेले आहेत. सॅकलेन आहे खूप वेळापासून थांबलाय, नक्कीच नक्कीच मंगेश आता सॅकलेनला मोठे फटके मारण्याची गरज असणार आहे.
यावेळेस मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडू मात्र इथे पहिला चेंडू देखील निर्धाव पडतोय सागर. नक्की बघा, कुमारने स्लोअर वन टाकलाय, थांबून चेंडू येत आहे. त्याचा फायदा मात्र हे गोलंदाज आपल्याला घेताना पाहिलं, टप्पा पकडून ठेवला ना तर नक्कीच फलंदाजाला चेंडू काही भेटत नाहीयेत आणि त्याचाच फायदा आपल्याला होतोय गोलंदाजीसाठी. यावेळेस देखील चांगला चेंडू होता, परंतु यावेळेस यष्टी रक्षकाला देखील चुकवतोय, थर्ड मॅनला विशालला देखील चेंडू चकवतोय, ट्रॅव्हल होतोय विक्रांत क्रिकेट चषक मधला. हा येतोय सॅकलेनच्या बॅट मधला, सेफच्या बॅट मधला पहिला चौकार. परंतु एक चांगला चौकार साकल्यांच्या बॅटीतून आपल्याला बघायला भेटला सागर भाई. साकल्यांच्या बॅटीतून एक चांगला चौकार बघायला भेटला. बघा, थोडीशी मिस फिल्डिंग झाली विशाल याच्याकडनं, आणि विशाल याच्याकडनं चुकी झाल्यानंतर तिथे आउटफील्ड सागर खूप फास्ट आहे, बॉल थांबणार नाही. बॉल नेमक्या तब्बल पुढे सरकते, आमचे स्कोर मित्र सांगतायत 23 या आकड्यापर्यंत. स्ट्राईकला असेल अमन, हा फलंदाज एक चांगला फलंदाज आहे, त्याच्या बॅटीतून मोठे फटके अपेक्षित असतील सल्तनत स्ट्रायकरला, कारण इथे धावांचा डोंगर थोडासा उभा केला पाहिजे. तर मंडाबॉय संघ एक मोठा संघ आहे, बलाढ्य संघ आहे, त्याच्यासमोर धावा मात्र गरजेचे असतील. धावसंख्या आहे तब्बल 23 आकड्यापर्यंत. यावेळेस फटका मात्र हवेत फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे इथे, मात्र चांगला झेल घेतला. थोडा लागला असेल तर बघा प्लीज. पाणी घेऊन जा. पोषक अशी खेळपट्टी या ठिकाणी बनवलेली आहे, तर मात्र धावसंख्या आली होती. नक्कीच मला परेश सांगतात पीडी की व्हॉलेंटियर जे आहेत त्यांना जास्त त्रास नको, म्हणून त्यांनी अगदी काल एकदम सोपा उपाय त्याच्यावरती मागवला, थेट इंग्लंड वरन पॉकिंग पिच आणले या ठिकाणी. नक्कीच सामन्याला सुरुवात करायची आहे लवकरात लवकर. या ठिकाणी सर्व क्षेत्ररक्षक पुन्हा आपल्या जागेवर. यावेळी चांगला चेंडू यॉर्कर होता, सलग तिसरा यॉर्कर आपण शेखरचा पाहू शकता. या षटकामध्ये नुसते यॉर्करचे भेदक आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट देखील कुमारचा झालेला आहे. इथे डायरेक्ट हिट मात्र केला गेला सागर भाई, परंतु इथे धावसंख्या थांबल्या गेले 23 आकड्यापर्यंत. चार षटकांचा खेळ संपला, धावसंख्या ती तब्बल 23, परंतु आता शेवटचं षटक कोणता गोलंदाज टाकण्यासाठी येईल, कारण सहा चेंडूचा खेळ बाकी आणि हे सहा चेंडू असतील हाणामारीचं षटक, आणि या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा जास्तीत जास्त येतील इकडे लक्ष असेल सल्तनत स्ट्रायकरचं. सेफ मात्र अजून देखील फलंदाजीसाठी सेफ आहे, इथे मात्र फटकेबाजी होणार का?
मग जर आपण पाहिलं तर विक्रांत क्रिकेट चषक मध्ये आपण कायमच पाहिलं की विक्रांत क्रिकेट संघाचे कंबीर पाठीराखे आपले बाबू काका सुतार या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येक वेळेस ते विक्रांतची जर्सी परिधान करून मात्र त्यांना पाठिंबा देण्यासाठी येत असतात. त्यांचं हार्दिक स्वागत, मनपूर्वक आपलं धन्यवाद आपण या स्पर्धेला आल्यासाठी. आता मात्र अगदी मंगेश मोरे यांचा सर्वात आवडतीचा गोलंदाज ओमकार रांजाणे याच्याकडे चेंडू दिलेला आहे. अगदी लेग स्पिन ऑफ स्पिन त्यांच्याकडनं आपण पाहू शकता. नजीम गुल्ली सारखी गोलंदाजी त्यांना अनेक वेळा आपण करताना पाहिलेलं आहे. यावेळेस मात्र थोडस खराब चेंडू मात्र इथे पडतोय. पंच आमच्याकडे फिरतायत, वाईट घोषित केलाय. कावन तर धावीने धावसंख्या तब्बल पोहोचते 24 आकड्यापर्यंत. नक्कीच म्हणजे जर आपण पाहू शकता क्वार्टर प्ले मधला क्वार्टर फायनल मधला दिवसाला दुसरा सामना आहे आणि चेंडू झाल्यानंतर तुला सांगतो. यावेळेस मात्र चांगला चेंडू, हेलिकॉप्टरचा प्रयत्न यश शिंदे त्या ठिकाणी आहे. मिडविकेट रिजन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आणि रनआउटची संधी मात्र या ठिकाणी झालेली आहे आणि रनआउटच्या रूपात मात्र परतावं लागतंय ते अमन याला. अजून देखील मंगेश या दोन सामन्यांमध्ये मिळून एकही षटकार आजच्या या मैदानात आलेला नाहीये. हा नक्कीच परंतु सागर हे क्लायमेटमुळे मात्र धावा कुठेतरी कमी होताना दिसत आहेत कारण क्लायमेट मात्र गोलंदाजाला साथ देत आहे आणि पहिल्या मॅच मध्ये देखील हेच घडलं होतं. आता दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपल्याला हेच बघायला भेटतंय. नक्कीच सेफ करणं मात्र संघाला विश्वास अंतर षटकार मारू शकतो तो. यावेळेस मात्र हवेत आहे चेंडू विशाल त्या ठिकाणी होता परंतु एक धाव येते. नक्कीच एकच धाव घेणारे सेफ मात्र आता मात्र ऑलआउटची संधी आहे. यावेळेस मात्र दुसऱ्या सत्रामध्ये मंगेश दुसरा संघ ऑलआउट होतो की काय, कारण 9 विकेट गेलेले आहेत. ओमकारचा षटक चालू आहे, लागोपाठ 2 रनआउट आलेले आहेत. आता मात्र जय फलंदाजीला आलेला आहे. जय देखील चांगला खेळाडू, एक नवीन खेळाडू या संघासाठी तयार होताना आपण पाहू शकता. धावसंख्या तब्बल पोहोचल्या गेले सागर भाई 26 आकड्यापर्यंत. यावेळेस मात्र काय गोलंदाजी होती, अगदी ओमकारचे चेंडू जर आपण पाहिलं ना, जसं तू म्हटला होता की माथेरानचा नजीम गुल्ली तुझे त्याला नाव ठेवलं ते अगदी परफेक्ट आहे कारण ओमकारचे चेंडू काहीच समजत नाहीयेत या ठिकाणी सेफ याला. हा एक चांगली गोलंदाजी मात्र ओमकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते. यावेळेस मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक म्हणून थांबावं लागेल. ह्या येत आहेत मात्र सेफच्या बॅटन आल्या धनकणी धनकणीत. विक्रांत क्रिकेट चषक 2024 पर्व तिसऱ्या मधला अनोख्या स्टाईली मारलेला सेफने चौकार चौकार चौकार. या चार धावेने धावसंख्या पोहोचते 30 आकड्यापर्यंत. यावेळेस मात्र फटका फसलाय इथे मात्र अरुण येतोय झेल पकडण्यासाठी. एक चांगला झेल मात्र अरुणच्या माध्यमातून सागर भाई आपल्याला बघायला भेटतोय. इथे मात्र ऑल आउट होते संघ. या ठिकाणी आपण पाहू शकता मंगेश की 30 धावांवरती सर्वबाद झाला. 31 धावांचं आव्हान आहे आणि आपल्याला कायमच पाठिंबा देणारे आपल्या संघाचे पाठीराखे बाबूदा यांचा सत्कार होतोय. बाबूदा सुतार बाबू काका आपल्या सर्वांना कायमच ते पाठिंबा देत असतात. आणि त्यानंतर मी विनंती करतो रिया 11 क्रिकेट संघ आपला कर्णधार मुकद्दर क्रिकेट संघ आपला कर्णधार त्वरित यायचंय, नाणेफेक करून घ्यायची आहे. कॅप्टन ऑफ रिया 11 कॅप्टन ऑफ मुकद्दर या सर. या ठिकाणी सत्कार होतोय तो बाबूदा सुतार यांचा. या ठिकाणी विक्रांत क्रिकेट संघ तर्फे विक्रांत क्रिकेट संघाचे कायमच गंभीर पाठीराखे गेल्या अनेक वर्षापासून संघासोबत जोडणारे. मी पुढील समालोचनासाठी आमंत्रित करतो अनिलजी नाईकडे सर. पुढचं सत्र आपल्या हस्ते होणार आहे, आपण थोडं समालोचनाची जबाबदारी घ्यावी. कारण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सारख्या कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव उच्चारण्यात येते. तसेच पंचांच्या भूमिकेसाठी देखील पाहिलं विशाल परब वैभव परब. आणि मंगेश एक गोष्ट मी तुला नमूद करील की असे एकमेव पंच आहेत, अनेक खेळाडूंचे स्टँड आहेत परंतु विशाल परब असं एकमेव पंच आहे की विशाल परब स्टँड देखील इकडे कव्हरच्या दिशेला मैदानात आहे. ते आपण मैदानात पाहू शकता त्यांना. रिया 11 क्रिकेट संघ टॉस करून घ्यायचा. मुकद्दर क्रिकेट संघ कर्णधार आलेला आहे. चला लगेच बॅट्समॅन पाठवा, बॅटर पाठवा लगेच मैदानामध्ये. मी विनंती करतो अनिस भाई आपल्या हस्ते नाणेफेक होणार आहे.
घ्या सर, अनिलजी सर घ्या. चला या टॉस का वॉस कोण होणार आणि सामना असेल रिया इलेव्हन विरुद्ध मुकद्दर संघ, त्याचा टॉस केला जाईल. अनिसबाई शेख यांच्या हस्ते मात्र तो टॉस केला जाईल, टॉस का बॉस, कारण अनिसबाई टेनिस क्रिकेटचे ऍडमिन आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही ग्रुपवरती बरंच चर्चा करतो. बघा इथे नाणेफेक केली जाईल, सामना असेल रिया इलेव्हन विरुद्ध मुकद्दर संघ आणि नाणेफेक केली जाईल अनिसबाई शेख यांच्या हस्ते मात्र नाणेफेक केली जाते. विक्रांत क्रिकेट चषक 2024 पर्व मात्र तिसऱ्या मध्ये, आजच्या दिवसातली तिसरी क्वार्टर फायनल प्रेक्षकांच्या भेटीसाठी मात्र. यस, टॉस का बॉस कोण? बघा टॉस का बॉस कोण, नाणेफेक केली जाते अनिसबाई शेख यांच्या हस्ते. इथे मात्र टॉस रिया इलेव्हन संघ जिंकला ना, मुकद्दर संघ टॉस विन झाल्याने पहिल्यांदा काय घेणार? ठीक आहे, आता वेळेस आपण जाऊ द्या, आपण कॉल नव्हता केला, याच्यानंतर जो भी टॉस साठी येईल त्यांनी डिसिजन इथेच सांगायचंय. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. असेल दोन्ही संघांना. अनिस भाई तुम्ही अनेक वेळा इथे या मैदानामध्ये येता, या मैदानामध्ये तुमचे या मैदानामध्ये खेळा देखील हात क्रिकेट, परंतु पहिल्या क्रिकेट आणि आता क्रिकेट विक्रम संघाने दुसरं वर्ष आहे यांचं, पण असं वाटत नाही की दुसरं वर्ष आहे, चांगलं आयोजन केलेलं आहे. अजून क्रिकेटचा दर्जा पहिले आम्ही काय करायचो तेव्हा असे मेसेज कोण स्पॉन्सर नसेज आहे आम्हाला काय नसेज, आता प्रत्येक टीमला स्पॉन्सर आहेत काय, आणि त्या स्पॉन्सरचा त्यांच्यावरती कायमचा त्यांच्यावरती हात असतो. तसं आमच्या वेळी काय नव्हतं, आमच्या खिशातले पैसे काढावे लागायचे आम्हाला. आता तुम्ही बघताय सगळे एकदा कलरफुल ड्रेसेस आहेत, सगळे चांगले खेळणार आहेत काय, आणि माथेरानचे असे प्रत्येक टीम मध्ये दोन दोन तीन तीन प्लेयर आयकॉन सारखे खेळणारे प्लेयर आहे काय, कुमार आहे, आलम आहे, अरफात आहे, विजय आहे, आखाडे, हे सगळे प्लेयर आहेत ना, खाली जाऊन चांगले खेळाडू होतील, त्यांना कुठे ना कुठे. याच्यानंतर आपला सीझन संपेल फेब्रुवारीच्या नंतर, तर माथेरानच्या चांगले जे जे काही स्पॉन्सर आहेत त्यांनी त्या माथेरानच्या पोरांना कुठेतरी खाली चांगला स्टेज भेटेल असं बघावं. थँक्यू अनिस भाई, एक चांगला मुद्दा मात्र तुम्ही सांगितला की जे माथेरानचे जे स्पॉन्सर आहेत तर त्यांनी थोडं त्यांना सहकार्य करून खाली जाण्यासाठी संधी द्यावी. जावी आपण समालोचनामध्ये, अनिलजी नायगर सर मात्र तिथे आहेत त्यांच्याकडे. धन्यवाद मंगेश सर. विक्रांत चषक 2024 च्या आयोजन स्पर्धेचा अंतिम दिवस मतीन गोलंदाजी मार्गवर येतोय. अतिशय चांगला चेंडू, क्षेत्ररक्षण करा, चेंडू अगदी वेगाने निघालाय, शर्यत लागली या क्षेत्ररक्षणामध्ये, पण जिंकणार मात्र चेंडू. चार धावा येत आहेत, या चार धावेने धावसंख्या दाखल करावं लागल्यात, आठ धावा. एक माफक लक्ष आहे 31 धावांचं, कुठलीच धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही, तर याही परिस्थितीमध्ये खेळत असताना चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. गोलंदाज तयार होतोय, उडवून मारण्याचा प्रयत्न, नोमॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 251 रुपये लागू, तीन चेंडू मध्ये तीन चौकार, तुम्हाला बक्षीस मिळेल. ओई कॉटेज सुशांत डेबियन्स कडून असेल ते. पुन्हा एकदा चौथा येतो का, आणि आलाच. चार धावा, सोळा धावा धावफलकावर आहेत. शतकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय समोर, रोहित असेल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू, षटक संपतोय. सहा चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या धाव फलकावर लागल्यात, सोळा धावा. विक्रांत चषक 2024 चा आयोजन स्पर्धेचा अंतिम दिवस,
मेगा फायनल डे जगमगत्या ट्रॉफ्यांना स्पर्श कोण करणार यासाठी होणारा रणसंग्राम आणि त्याही पेक्षा महत्वाचं आज आमच्या बरोबर जोडले गेलेत टेनिस क्रिकेट डॉट इन ची संपूर्ण टीम। युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा माथेरणकर नव्हे तर संपूर्ण जगभर पाहिली जाईल आणि त्यासाठी चांगला खेळ देखील तुम्हाला करावा लागेल। आमचे डीजे मास्टर देखील आमच्या बरोबर असतील, आमचे ऑफिशियल पंच आहेत, आमचे गुणलेखक सर आहेत, समालोचक बरोबर मंगेश मोरे आमच्या साथीला असतील, अधूनमधून सागर जोशी देखील आमच्या बरोबर जोडले जातील, त्याबरोबर दीपक जोर एक नवा उभरता चेहरा आमच्या समोर येतोय, पण तू तो समालोचन कसं करणार याकडे सगळ्यांचं लक्ष। दुसरं षटक मार्गस्थ होत आहे, गोलंदाजी मार्ग करतो एक वेगवान गोलंदाज। सल्तना स्ट्रायकर संघाची धावसंख्या मात्र कमी झाली, परंतु आम्ही नेहमीच म्हणत असतो कुठलीच धावसंख्या तुम्हाला विजयाची आम्ही देत नाहीये। चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक भरपूर लांब आहे, क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू लँड झाला, पण दोन धावा सहज मिळाल्यात। शरद इलेव्हन बंड्या बॉईज संघ आयोजित स्पर्धा असताना देखील या शरद इलेव्हन बंड्या बॉईज संघाने आपल्या मित्राला डेलिकेट केलेली ती स्पर्धा होती, तुम्ही त्यांचा मित्र शरद शिंदे। मित्रांच्या आठवणीमध्ये एखादा चषक भरवावा लागतो मित्रांनो, शालेय जीवनामध्ये केलेल्या घटनाक्रम आणि त्याचं जाणं हे सारं काही आठवणीत राहण्यासारखं असतं। जाऊया मैदानाच्या दिशेने, गोलंदाजी मार्ग होते सेफ, अतिशय चांगला चेंडू, चेंडू निघतोय, चेंडू थांबणार नाही, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, चार धावा येत आहेत, चार चार धाव्याने मात्र शरद इलेव्हन बंड्या बॉईज संघ विजयाच्या दिशेने जाईल का। 22 धावा धावफलकावर आहे माफक आव्हाने आणि माफक आव्हानाला सामोरं जात असताना पहिली फलंदाज जोडी कुमार शेट्टे आणि रोहित बिरामने। हा पर्यंत मुकद्दर संघाने काय घेतलंय, फलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजीसाठी आमंत्रण केलंय रिया इलेव्हन संघाला, धन्यवाद। अतिशय चांगला चेंडू, त्याची कडा होती एसटी रक्षकाच्या अगदी उंचावरून गेला, पण थर्ड मॅनचा खेळाडू मात्र चुकला, पण ती एक धाव मिळाले। क्षेत्ररक्षण करणं गुणलेखक सर तिथं फार अवघड असत, चेंडू नकळत आपल्या हातापर्यंत येतो आणि सरळ लँड होतो आणि लँड झाल्यानंतर डायरेक्ट चौकारत मग सीमारेच्या। तुम्हाला आणि मला इथं बोलणं, इथं बसून बोलणं सोपं आहे, पण ज्यांना क्षेत्ररक्षण केलंय त्यांना माहिती तिथली परिस्थिती काय आहे। पण जाऊया मैदानाच्या आत, दुसरं षटक मार्गस्थ, रोहित आता स्ट्राईकवर असेल, चेंडू ला पडण्याचा प्रयत्न, मतीन शर्मा चेंडूच्या दिशेने धावतोय, दोन क्षेत्रच्या चेंडूंच्या मधून वन बाउंड चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चोवीस धावा धावफलकावर आहेत। आज लढती फार महत्वपूर्ण असतील, या क्रीडांगणावर ज्यांनी कित्येक वर्ष दादागिरी केले त्या दादागिरीला पुन्हा एकदा प्रस्थापित करतील का ते संघ। अतिशय चांगला चेंडू, पंच फिरतायत, व्हाइट बॉल लाईन आणि लेंथ पासून परसेटला गेला गोलंदाज, षटकातील दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। स्ट्राइक वर कुमार, नॉन स्ट्राइक लाईफ रोहित, गोलंदाजी वर साहेब, 31 धावांचा पाठलाग, बॅटची कडा होती यष्टी रक्षक मात्र चुकलाय, झेल घेणं अपेक्षित होत पण तो नाही झालं। षटकातील शेवटचा चेंडू, सहा धावांची गरज आहे विजयासाठी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परंतु नाही, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी देखील चुकते, दोन धावा मिळाल्या, या दोन धावेने धावसंख्या धावफलकावा लागल्या, 27 धावा, 27 धावा धावफलकावर आहेत, 12 चेंडूंचा खेळ झालाय,
पहिली फलंदाज जोडी शरद इलेवन बंडा बॉय संघाची दोनात करते. एक अति झुंज देणार मात्र, कारण की माफक आव्हान आहे आणि त्यासाठी केलेले हल्ले. चौकार हॅट्रिक रोहितच्या बॅटीतून आली, काल अथर्व सोनवणेच्या बॅटीतून आली आणि षटकार हॅट्रिक आली ती आलमबुजावरची. टेनिस क्रिकेटच्या पटलावर 2024 मध्ये नावारूपाला येतील खेळाडू, पण बऱ्याचशा स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये तशीच कामगिरी करावी लागेल. चौकार याच बरोबर विजयी झालाय तो.